विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण इंक्रीजिंग एंड डिक्रीजिंग याचा कॉन्सेप्ट पाहला, कसा पाहत होतो। आता आपण याच्यावरचे प्रॉब्लेम घेऊ। आपला एक्सरसाइज 2.4 चालू होता, पहिला क्वेश्चन कंप्लीट केला। आता क्वेश्चन नंबर 2, तो कोणत्या टाइपचे प्रॉब्लेम पाहायचे आपल्याला? फाइंड द वैल्यू ऑफ एक्स फॉर व्हिच द फॉलोइंग फंक्शन आर स्ट्रिक्टली इंक्रीजिंग, असे प्रॉब्लेम आहेत। 3-4 प्रॉब्लेम आहेत, पाहू आपण। आता तपा पहिल्यांदा हे प्रॉब्लेम बघू। फंक्शन दिलं आहे, हे फंक्शन डिफरन्शिएट करा, बरोबर आहे। मग आता फंक्शन डिफरन्शिएट करा म्हणजे एफ ऑफ एक्स इज गिव्हन, इंक्रीजिंग दिला आहे ना, इंक्रीजिंग दिला आहे, स्ट्रिक्टली इंक्रीजिंग दिला आहे। नाउ सोल्यूशन, एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x³ - 2x² - 12x + 6 असं फंक्शन दिलं आहे। याला काय करायचं? आता डिफरन्शिएट, डिफरन्शिएट करू। याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। आता याला डिफरन्शिएट करायचं म्हणजे एफ डॅश एक्स, बरोबर आहे। आता याची डेरिव्हेटिव्ह 2x³, 2 cos tan, x³ ची डेरिव्हेटिव्ह येते 3x² 2 मल्टिप्लाई बाय 3 म्हणजे 6x² - x 2 cos tan आहे मल्टिप्लाइड आहे 2x² चे डेरिव्हेटिव्ह 2x, 2 मल्टिप्लाई बाय 2 2 इन ना 2 2x असं ना डेरिव्हेटिव्ह 2 मल्टिप्लाई बाय 2 4x - kx ची डेरिव्हेटिव्ह kx ची डेरिव्हेटिव्ह k - 12x ची डेरिव्हेटिव्ह -12। आता याच्यातून काय कॉमन घेता येईल ते पाहू। एफ डॅश एक्स इक्वल टू 2 कॉमन घेता येईल। प्रॉब्लेम कसा आहे पाहून घेऊ आपण एक वेळा। x² 2x³ - हे प्रॉब्लेम आहे -3x² -12x + 6 हे जर चुकलं होतं बरोबर करून टाका -3x² हे मिस्टेक झाली होती हा -3x² म्हणजे इथे येईल आता 6x बरोबर आहे 3 आणि 2x 2x म्हणजे 6x। आता याच्यात किती कॉमन घेते? आता 6 कॉमन घेता येईल, 6 कॉमन घेतले म्हणजे इथे राहील x² - x sin²। झालं हे झालं फंक्शनची डेरिव्हेटिव्ह। आता याच्यानंतर काय करायचं? याचे काढून टाकायचे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, याचे फॅक्टर काढता येते का? पहा काढता येते, -2 चे फॅक्टर काढायचे। तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काढा। -2 चे फॅक्टर काढायचे आहे 2 × 1। आता हे -2 आहे म्हणजे 1 प्लस पाहिजे आणि 1 मायनस, -2 + 1 पहा बरोबर, -2 + 1 म्हणजे -1। याचे फॅक्टर म्हणजे काय फॅक्टर? 6 यात आता x² काही मल्टिप्लाईड नाही आहे 1 इन मग हे डायरेक्ट लिहिता येते इन ब्रॅकेट x - 2 x + 1 x - 2 x + 1। तुम्ही अन्य पद्धतीने काढा, तुमच्या दहावीच्या मेथडनं काढा, 10th बोर्डमध्ये झालं आहे तुमचं हे फॅक्टरायझेशन, आलंच पाहिजे हे काढलं फॅक्टरायझेशन। तुम्ही कोणत्या पद्धतीने क्रॉस पद्धतीनं काढता, काही स्लिटअप करता, ते पद्धत अप्लाय करा। हे झालं याचे फॅक्टर, बरोबर आहे। आता फॉर कसं फंक काय दिलं आहे? फंक्शन इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग, फंक्शन गिवन द्या का, गिवन द्या, गिवन दॅट फंक्शन, फंक्शन इज स्ट्रिक्टली, स्ट्रिक्टली इंक्रीजिंग। आता स्ट्रिक्टली इंक्रीजिंग म्हणजे काय होईल? एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0, इंक्रीजिंग असतं इक्वल टू लिहिलं असतं आपण, इंक्रीजिंग असतं ना इथं काय केलं असतं इक्वल, परंतु इथं काय आहे स्ट्रिक्टली इंक्रीजिंग म्हणजे ग्रेटर दॅन 0। आता फंक्शनची एफ डॅश एक्सची डेरिव्हेटिव्ह काढा, हे एफ डॅश एक्स आहे, एफ डॅश एक्स है ना, मग एफ डॅश एक्स दॅट इज दे आर बो 6x - 2x + 1 ग्रेटर दॅन 0। समजा तुम्ही याला 1 लिहिलं असतं, हे आता फॅक्टराइज माहिती नाही तुम्हाला, याला 1 लिहिलं असतं राम वन। आता हे 1 2 काही लिहायची गरज नाही, आपल्याला काय करतात ते माहीत आहे, फंक्शन आहे, फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढा, जर क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं त्याला फॅक्टराइज करा, आणि मग काय केलं आहे, गिवन दॅट फंक्शन ही स्ट्रिक्टली इंक्रीजिंग, याचा अर्थ एफ डॅश एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असली पाहिजे ग्रेटर दॅन 0, एफ डॅश एक्सची व्हॅल्यू
उजला आहे की ना बरोबर आहे आणि आता हे ग्रेटर देन आता हे 6 का पहा कसे आहे पॉझिटिव आहे 6 लक्ष द्या पॉझिटिव 6 आहे जर पॉझिटिव संख्या जर डिवाइड केलं पॉझिटिव संख्येने किंवा पॉझिटिव नंबर ने किंवा हा पॉझिटिव नंबर ने जर डिवाइड केलं तर हे ची साइन जे आहे ना हे ग्रेटर देनच असते लेस देन असते पण निगेटिव असलो मल्टीप्लाई केलं का डिवाइड केलं निगेटिव संख्या नंबर ने काय केलं मल्टीप्लाई किंवा डिवाइड केलं तर हे काय होते साइन चेंज होते म्हणजे ग्रेटर देनच लेस देनच ग्रेटर देन इक्वल टू असते इक्वल टू लागते बरोबर आहे अशा अशा प्रकारचं आता 6 डिवाइड केले म्हणजे पॉझिटिव 6 डिवाइड केले म्हणजे काय मिळते देयरफोर x - 2 x - 2 x plus 1 greater than 0 आता आलं पहा तुमचं आंसर कोणतं आलं पाहिजे हे तुम्ही ग्रेटर देन 0 आलं का लहान संख्येच्या पेक्षा लहान असते याची किंमत अ मोठ्या संख्येपेक्षा मोठी असते पाव बनवू आणि तुम्हाला सांगितलं होतं नंबर लाइन जर काढला याच्यावरून तुम्हाला आंसर करेक्ट कोणता आहे हे लक्षात येऊन जाईल म्हणजे आता नंबर लाइन काढली इकडे माइनस इन्फिनिटी इकडे पहा तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये हे मेथड नाही आहे म्हणजे टेक्स्ट बुक मधलीच मेथड करायची आहे पण आपल्याला बरोबर ऍडजस्टमेंट आली पाहिजे म्हणून आपण हे पहिलेच करून घेतो माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आता पहा माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आता इथं पहा काय करत असतो आपण ह्या पहिल्या ब्रॅकेट बरोबर 0 घेतले तुम्ही x - 2 x - 2 इक्वल टू 0 घेतले तर x इक्वल टू काय होईल 2 पहिला नंतर दुसरा x + 1 इक्वल टू 0 घेतले तर x इक्वल टू - 1 म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मधून x ची किंमत किती मिळते 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मधून x ची किंमत किती मिळते -1 बरोबर आहे मग पहिले 2 लिहायचं का -1 पहिले लिहायला का -1 नंतर लिहायला का 2 आपण याचं आंसर फाइंड आउट करू लागलो बरोबर आहे पण आपल्याला हे मेथड अप्लाई करायची नाही आपल्याला टेक्स्ट बुक मधली मेथड अप्लाई करायची पण असं जर केलं तर तुम्हाला डायरेक्ट आंसर माहित होऊन जाते आणि बरोबर लिहिता येते आंसर ठीक आहे आता काय करायचं आहे इकडे पॉझिटिव पा कॉन्सेप्ट लेक्चर नंबर 22 मध्ये आपण हे कॉन्सेप्ट घेतला हे पॉझिटिव नंतर आता हे 1 पॉवर आहे ऑड आहे दोघाची ब्रॅकेटचे पॉवर ऑड आहे ना तर साइन चेंज होतं हे हे तीन इंटरवल झाले एक ह्या इंटरवल एक हा इंटरवल आहे ह्या मायनस आणि ह्या प्लस ग्रेटर दॅन आहे म्हणजे कोणते इंटरवल घ्यायचे आपला आंसर मधलं इंटरवल हा आणि एक पॉझिटिव्ह इंटरवल घ्यायचे मग आता हे लिहा बरं ऑर मध्ये लिहि युनियन ऑर म्हणजे युनियन कसा येईल मायनस इन्फिनिटी टू मायनस वन ब्रॅकेट असत ते आला आणि इक्वल टू नाही आहे पण इन्फिनिटीच्या बाजूनं ब्रॅकेट हे कर ब्रॅकेटच लिहायचं इकडे टू टू इन्फिनिटी याचा मिनिंग काय होते यक्स लेस दॅन मायनस वन यक्स इकडच्या बाजूनं कुठपर्यंत मायनस इन्फिनिटी पर्यंत आहे ना म्हणजे x कसा आहे -1 पेक्षा लहान x कसा आहे इकडच्या बाजूने x ग्रेटर दॅन हे आलं पाहिजे आपलं ऍक्च्युअल आन्सर आहे नी मग आता हे ऍक्च्युअल आन्सर सॉल्व करायचं आपल्याला बरोबर मग काय पहा आता हे x प्लस हे आपण रॉप केलं हा म्हणजे आन्सर आपल्याला माहित झालं मग काय करायचं आहे पहिली केस 1 ग्रेटर दॅन 0 आलं का केस 1 काय दे केस 1 केस 2 कोणते लिहा ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव गुणाकार केव्हा होते जेव्हा हे दोन्ही पॉझिटिव असेल जेव्हा हे दोन्ही निगेटिव असेल पहिली केस 1 केस 1 मग काय x - 2 x + 1 ग्रेटर दॅन 0 देयरफोर सांगा x - 2 ग्रेटर दॅन 0 अँड फाइंड पाहिजे दोन्ही बरोबर आले पाहिजे हा अँड x + 1 ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय x - x ग्रेटर दॅन 2 अँड x ग्रेटर दॅन -1 इथं जर हे करत नाही बघा जरा x लेस ग्रेटर दॅन 2 2 पेक्षा मोठी संख्या घेऊन पाहिजे टाका सॅटिस्फाय होत नाही पावर x पेक्षा 2 पेक्षा लहान ग्रेटर दॅन x ची व्हॅल्यू 3
तीन टाकून पहा तुम्ही, तीन मायनस टू किती येते वन, आणि तीन प्लस वन म्हणजे किती, तीन प्लस वन म्हणजे फोर, चार एका चार प्लस पॉझिटिव्ह येते ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे हे सॅटिस्फाईड होते, म्हणजे हे बरोबर आहे, बरोबर आहे, हे सॅटिस्फाईड होते का पाहूया, यक्स कसा पाहिजे, एक्स ग्रेटर दॅन टू आणि एक्स ग्रेटर दॅन मायनस वन, सॉरी मायनस वन पाहिजे ना, प्लस वनचे मायनस वन होईल ना, मायनस वन, मग एक्स ग्रेटर दॅन मायनस वन, मायनस वन पेक्षा कोणती व्हॅल्यू मोठी आहे, झिरो आहे, वन आहे, टू आहे, आपण झिरो घेऊ, झिरो टाकून पाहा, झिरो मायनस टू मायनस टू, झिरो प्लस वन वन, काय ते निगेटिव्ह येते, गुणाकार निगेटिव्ह येते, इथं काय आहे पॉझिटिव्ह पाहिजे ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे हे काही सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे काय लिहायचं, फॉर एव्हरी, फॉर एव्हरी एक्स ग्रेटर दॅन टू, एक्स मायनस टू, एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो, पहिल्या केस म्हणजे हे झालं पहिला एक्स ग्रेटर दॅन, पहा मी ग्रेटर दॅन झिरो तेच घेतलं मी ग्रेटर दॅन झिरो, बाकी हे तर सॅटिस्फाय होतच नाही, आता काय आलं पाहिजे, ग्रेटर दॅन टू आलं तर राहिलं कोणतं आलं पाहिजे, एक्स लेस दॅन मायनस वन, तेवढाच असं जर केलं ना तुम्ही, तुम्हाला पूर्ण आन्सर माहिती होऊन जाते, पण सॉल्व असंच करावं लागेल तुम्हाला, टेक्स्टबुक मधले मेथड घेऊ आपण, हा त्याच्यानंतर केस टू हे झाली केस वन, बरोबर आहे, केस वन वर आपण आन्सर काढलं, फॉर एव्हरी एक्स ग्रेटर दॅन टू एक्स मायनस टू एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो, एवढंच लिहायचं, हा त्याच्यानंतर आता केस टू, केस नंबर टू, आता काय आहे पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन झिरो, ग्रेटर हे पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह तरी पॉझिटिव्ह गुणाकार, लेस दॅन झिरो, लेस दॅन झिरो, निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह तरी गुणाकार पॉझिटिव्ह येते, हे पहिल्यांदा लेक्चर 22 मध्ये घेतलं आपण, मग आता काय एक्स मायनस टू, एक्स मायनस टू, एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो, देअरफोर एक्स मायनस टू लेस दॅन झिरो, अँड अँड म्हणजे दोन्ही बरोबर आहे का, पहा हे बरोबर आहे, मी चुकलो, हे चुकलं, हे बरोबर आहे ना, म्हणजे अँड मध्ये दोन्ही, कधी कधी हे दोन्ही बरोबर राहिले ते लाईज बिटवीन, ते पाहू आपण आता, नंतर एक्स प्लस वन लेस दॅन झिरो, आता आपण त्याची व्हॅल्यू पाहा बरं, एक्स लेस दॅन टू अँड एक्स लेस दॅन मायनस वन, आता कोणतं पाहिजे, पहा एक्स ग्रेटर दॅन टू आलं होतं आपलं हे, आता कोणतं पाहिजे, आणि जर तुम्हाला चेक करायचं असेल तर पहिले एक्स लेस दॅन टू व्हॅल्यू घेऊन पहा, पहा बरं एक्स लेस दॅन टू, दोन पेक्षा लहान असणाऱ्या व्हॅल्यू घ्यायची कोणती घ्या, एखादी वन घेऊ, वन टाका बरं, वन मायनस टू मायनस वन मल्टिप्लाइड वन प्लस वन टू, काय घेऊ नका मायनस टू लेस दॅन झिरो, इथे आपल्याला पाहिजे ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे चुकलं आपलं, म्हणजे या हे सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे हे सॅटिस्फाय होते, बरोबर आहे, होते का पाहून घ्या दोन्ही बाजू, हा मग एक्स लेस, आता आपण काय इथं माहितीच आहे ना आपल्याला, म्हणून मी डायरेक्ट उत्तर लिहिलं होतं, एक्स लेस दॅन मायनस वन, काय ते मायनस वन पेक्षा लहान संख्या मायनस टू, मायनस टू टाका, मायनस टू न मायनस टू मायनस फोर मल्टिप्लाइड बाय मायनस टू न प्लस वन मायनस वन, नाही लेस दॅन पाहिजे ना, लेस दॅन तर मायनस टू आणि मायनस मायनस टू न मायनस टू मायनस फोर, आणि आता इथे काय करावं लागते, हा हे सॅटिस्फाय, हे नाव सॅटिस्फाय, हे सॅटिस्फाय होते, आणि मायनस वन म्हणजे काय ते पॉझिटिव्ह फोर ग्रेटर दॅन झिरो, आहे बरोबर ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे हे सॅटिस्फाय होत नाही, आता हे सॅटिस्फाय होते, म्हणजे दोन ग्रेटर दॅन टू लेस दॅन मायनस वन, ग्रेटर दॅन टू लेस दॅन मायनस, आलं बरोबर, म्हणजे काही लिहायचं मात्र, देअरफोर फॉर एव्हरी एक्स लेस दॅन मायनस वन, हे कॅन्सल, हा हे हे टर्म कॅन्सल आपलं, मायनस टू काय येते, हे व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, एक्स मायनस टू एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो, देअरफोर फ्रॉम केस वन अँड टू, बरोबर आहे, फंक्शन गिवन, फंक्शन गिवन फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फॉर कोणत्या व्हॅल्यू करता, फॉर सांगा एक्स लेस दॅन मायनस वन, एक्स लेस दॅन मायनस वन ऑर एक्स ग्रेटर दॅन टू, दॅट इज लिहायचं असलं तसं लिहिता येते, एक्स बिलॉंग्स टू कसं लिहा ब्रॅकेट मायनस हे हे लिहिता येते, मायनस इन्फिनिटी मायनस वन युनियन टू इन्फिनिटी,
लिखता है बरोबर ये आपलं कंप्लीट आंसर अशा प्रकार पहिला दुसऱ्या क्वेश्चन मधलं पहिला प्रॉब्लेम करून दिलं आता दुसरा घेऊ आता हे दुसरं प्रॉब्लेम दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये हे डेरिव्हेटिव्ह फंक्शन दिलं आहे डिफरन्शिएट एकच मेथड आहे फक्त स्क्वेअर मेथड आला होल स्क्वेअर तर मग जरासं एकटं ते पाहू डिफरन्शिएट याच्या किती डिफरन्शिएट f dash x equal to 3 0 to 0 3 minus 3x square equal to 2x 2 multiplied by 3 6x plus x cube equal to 3x square that is बरोबर सॉल्व करा हे f dash x 3 minus 6x plus 3x square आता काय कॉमन घेता येईल ते पहा f dash x equal to 3x square पॉझिटिव आहे पहिले लिहितो x square जर minus 6x प्लस 3 बरोबर आहे प्लस 3 आता याच्यात काय काम घेतलं आहे 3 जेवढं सॉल्व करता येईल तेवढं सॉल्व करा x स्क्वेअर मायनस 2x आणि इथे दे प्लस 1 पहा 3 कॉमन घेतले प्रत्येकातून x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 दॅट इज f डॅश x इक्वल टू 3 हा स्क्वेअर आहे x मायनस 1 चा करून पहा तुम्ही x मायनस 1 चा स्क्वेअर फॅक्टराइज जरी केलं ना तुम्ही ते x मायनस 1 मल्टिप्लाइड बाय x मायनस 1 असं होते म्हणजे x मायनस 1 चा स्क्वेअर आता हे तर ग्रेटर दॅन 0 आहे स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 0 असतो बरोबर आहे स्क्वेअर हा ग्रेटर दॅन 0 असते पॉझिटिव फक्त 1 कोणाची व्हॅल्यू पाहिजे f ची व्हॅल्यू जर 1 आली तर 1 minus 1 काय ते 0 आपला स्ट्रिक्टली इंक्रीज म्हणजे ग्रेटर दॅन 0 झाला पाहिजे म्हणजे कोणती व्हॅल्यू सोडून x equal to 1 सोडून हे सर्व इंक्रीजिंग राहील आता काय गिवन गिवन दॅट given that function is strictly increasing therefore f dash function dila hai pan derivative greater than 0 hai ye function nahi hai function ji kya hai derivative f dash x from 1 therefore 3 x minus 1 cha square greater than positive hai it is always x minus 1 cha square positive 3 positive therefore 3 x minus 1 cha square ka rahi positive but x not equal to 1 x ची व्हॅल्यू काढायची आहे बरोबर आहे आता 3 ने डिवाइड करून टाकू x minus 1 चा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 बरोबर आहे नंतर x minus 1 चा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 आता हे ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय झालं हे 3 लिहितो आता हे बघा दॅट इज आता हे फॉर ऑल व्हॅल्यूज रियल आता इथे व्हॅल्यू ना काढतात ना आपले आहे की नाही इक्वल टू 0 आहे 3 डिवाइड करा पुन्हा फॅक्टराइज x minus 1 पण 1 करता हे 0 येते ना फॉर ऑल रियल व्हॅल्यूज ऑफ रियल व्हॅल्यूज ऑफ x f dash x greater than 0 म्हणजे असं लिहा दॅट इज 3 x minus 1 चा स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 दॅट इज f dash x greater than 0 बट x नॉट इक्वल टू 1 x ची व्हॅल्यू काय नाही पाहिजे 1 बरोबर आहे म्हणजे f dash x greater than 0 f ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 1 पाहिजे 1 minus 1 किती होऊन जाईल 1 minus 1 0 होते आहे की नाही 0 नाही पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन 0 पाहिजे म्हणजे काय लिहायचं आता आंसर आंसर कसं लिहा देअर सर्व f ची व्हॅल्यू 1 सोडून बाकीच्या सर्व व्हॅल्यू करता हे फंक्शन कसं राहील आता समजा कोणती व्हॅल्यू टाका तू माइनस 2 माइनस 2 ने माइनस 1 माइनस 3 माइनस 3 चा स्क्वेअर प्लस नाही स्क्वेअर आहे की होल स्क्वेअर म्हणून हे पॉझिटिव्ह राहते माइनस आला तरी हे इथं माइनस आलं याचं कॅल्क्युलेशन तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येते पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन 0 फक्त एकाच व्हॅल्यू करता 1 घेतली व्हॅल्यू तर 1 minus 1 0 होते 0 चा स्क्वेअर 0 आपल्याला पाहिजे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 होते म्हणून 1 सोडू ना म्हणजे काय येणार आता आंसर लिहू 10 गिवन फंक्शन इज स्ट्रिक्टली increasing
such that for x belongs to real number. x चे वैल्यू कोणत्या पाहिजे? real number. पण कोणती वैल्यू सोडून x not equal to 1 हे असे लिहिता येते आणि असे लिहिले पा minus 1 असं म्हणजे कर्ली ब्रैकेट मध्ये लिहायचं मात्र है ना. तो 1 सोडून रियल नंबर मध्ये सर्व वैल्यू वर फक्त 1 सोडून असे लिहिता येते किंवा असे लिहा x not equal to 1 हे झालं आंसर. दुसरा प्रॉब्लेम आता मला वाटते तुम्ही याचा तिसरा प्रॉब्लेम करू शकता. करून पहा करता येते हे मला विश्वास आहे. बरोबर आहे, मला विश्वास आहे तुम्ही करू शकता. तिसरा प्रॉब्लेम ते फॅक्टराइज करायला लागते, क्वाड्रॅटिक इक्वेशन येते आणि त्याचा आंसर टेक्स्टबुक मध्ये दिला आहे. तरी मी हे प्रॉब्लेम तिसरा प्रॉब्लेम लिहून देतो आणि त्याचा आंसर ही लिहून देतो आणि चेक करा तुम्ही प्रॉब्लेम. ठीक आहे, तिसरा प्रॉब्लेम आहे. एक्सरसाइज मधला क्वेश्चन 2 मधला तिसरा 2 केले आपण ते तिसरा प्रॉब्लेम तुम्ही करून पहा त्याचा आंसर येते इथे x less than minus 2 x greater than or भैया or x greater than 6. ठीक आहे, हे प्रॉब्लेम करून पहा. मला विश्वास आहे तुम्ही करता म्हणजे करताच प्रॉब्लेम. ठीक आहे, करून पहा. पहा क्वेश्चन 3 आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x फॉर व्हिच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे लेस देन 0. आता लक्ष द्या, इंक्रीजिंग मध्ये कसा आंसर आला पहा. फॉर इंक्रीजिंग म्हणजे तिथे ग्रेटर देन 0 असते ना, फॉर ग्रेटर देन 0 इफ इनइक्वालिटी कंटेन इन इक्वालिटी कंटेन्स ग्रेटर देन है ना. तो असं जर आलं तर व्हॅल्यू ऑफ x लेस देन स्मॉलर व्हॅल्यू एंड ग्रेटर देन जर ग्रेटर द्या आला ग्रेटर द्या बहुतेक इंक्रीजिंग मध्ये येते पण शेवटी शॉर्ट पर्यंत ग्रेटर द्या आला पाहिजे. आता पहा याच्या अगोदर जे सर्व ग्रेटर द्या होते तर कसं आलं x less than minus 2 or x minus 1 असं प्रॉब्लेम केला होता. x greater than 2 दोन व्हॅल्यू आल्या minus 1 आणि 2. पहा बरं, हे लहान आहे व्हॅल्यू, हे मोठी आहे. तर x ची व्हॅल्यू पहा बरं, लहान व्हॅल्यू पेक्षा लहान आली आणि मोठ्या व्हॅल्यूपेक्षा मोठी आहे. म्हणजे असं ग्रेटर दॅन जर आलं ना तर ग्रेटर दॅन मध्ये लहानच्या पेक्षा लहान व्हॅल्यू येते आणि मोठ्या व्हॅल्यूपेक्षा मोठी व्हॅल्यू येते. आर येते मला मला काय येते आ असं आन्सर येते. इनइक्वालिटी कंटेनिंग अ ग्रेटर दॅन. आणि समजा इफ हे लक्षात आलं ग्रेटर दॅन जर साइन असलं तर आणि आपलं तर ठरलं आहे कशात करतो आपण नंबर लाईन वर करतो त्याच्यावर आंसर सांगून देतो है ना. तर त्याचा उपयोग करून सॉल्व करता येईल. इफ इनइक्वालिटी कंटेन्स लेस दॅन शॉर्ट पर्यंत लेस दॅन असतं पाहिजे. कधी कधी चेंज होते एक प्रॉब्लेम आहे त्याचं. पण असं आलं लेस दॅन शेवटी तर व्हॅल्यू ऑफ x लाईज बिटवीन smaller value and greater value. आता असं नाही ना, म्हणजे असं आता हे प्रॉब्लेम येतेच तुम्ही करूनच पाहू आपण. म्हणजे इफ द इनइक्वालिटी कंटेन्स लेस दॅन तर काय येते व्हॅल्यूज ऑफ x लाईज LIES लाईज बिटवीन स्मॉलर व्हॅल्यू अँड ग्रेटर व्हॅल्यू. जे तुमची स्मॉलर व्हॅल्यू आहे आणि ग्रेटर व्हॅल्यू त्याच्या मधात दरम्यान राहत असते ही व्हॅल्यू. लक्षात आलं तर हे तुमच्या आता हे लेस स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे तर लेस दॅन येते. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये मायनस ने मल्टिप्लाई करायला लागते तर लेस दॅनचं काय होते ग्रेटर दॅन होते. तर मग ते ग्रेटर दॅनचा रूल लावावा लागणार शेवटपर्यंत असं आलं पाहिजे. शेवटी आलं पाहिजे असं. शेवटी ग्रेटर दॅन आलं तर मग ग्रेटर दॅनचाच रूल लागेल. पाहू बरं का. काय आहे फंक्शन? पहिलं प्रॉब्लेम डिफरन्शिएट with respect to x. y dash x equal to किती ते 2
एक्स क्यूब जीरो टू थ्री एक्स स्क्वायर म्हणजे सिक्स एक्स स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर जीरो टू ट्वाइस एक्स सिक्स एक्स माइनस ट्वेल्व काय काम घेता येईल एफ डॅश एक्स इक्वल टू सिक्स कॉमन एक्स स्क्वायर माइनस एक्स माइनस टू याच्या अगोदर फॅक्टराइज केले आहे एफ डॅश एक्स इक्वल टू सिक्स एक्स माइनस टू एक्स प्लस वन फॅक्टर केले आहे याच्या अगोदर फंक्शन कसं दिलं आहे गिव्हन दॅट गिव्हन दॅट फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग देयरफोर एफ डॅश एक्स लेस दॅन झिरो इक्वल टू नाही डिक्रीजिंग असतो तर इक्वल टू मग एफ डॅश एक्स कोणती व्हॅल्यू आहे सिक्स एक्स मायनस टू एक्स प्लस वन लेस दॅन झिरो सिक्स डिवाइड केले पॉझिटिव्ह आहे म्हणजे एक्स मायनस टू एक्स प्लस वन लेस शेवटपर्यंत लेस दॅन आलो म्हणजे लेस दॅन आलं तर लाईज बिटवीन आता याच्यातली कोणती मोठी व्हॅल्यू होते पहा इथं याच्या बरोबर झिरो घेतले एक्स इक्वल टू टू मिळते याच्यापासून एक्स इक्वल टू मायनस वन येते आहे की नाही तर मग आता मोठी संख्या कोणती आहे दोन लहान संख्या कोणती आहे मायनस वन तर याची व्हॅल्यू कोणाच्या दरम्यान राहील मायनस वन लेस दॅन एक्स लेस दॅन टू मायनस वन आणि टूच्या दरम्यान राहील याची व्हॅल्यू हे लिहून दिलं होतं लेस दॅन कंटिन्यू कंटिन्यूअसला दुसरं बरोबर आहे तर आता आपण नंबर लाईनवर करू आणि टेक्स्ट बुकची मेथड अप्लाय नंबर लाईनवर नंबर लाइन वर ठरवून बघून लक्षात आला तुमच्या हा याच्या पासून मी इथे एक्स इक्वल टू टू पहिले हा एक्स इक्वल टू मायनस वन म्हणजे हे मायनस वन तीन टर्म तीन झाले हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह तीन व्हॅल इकडे मायनस इन्फिनिटी इकडे इन्फिनिटी बरोबर आहे टू टू इन्फिनिटी पॉझिटिव्ह मायनस वन टू निगेटिव्ह आणि मायनस वन टू इन्फिनिटी इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी काय ते पॉझिटिव्ह आता पहा बरं लेस दॅन झिरो आहे लेस दॅन झिरो आहे म्हणजे काय घ्यायला लागल पॉझिटिव्ह असणार निगेटिव्ह घ्यायला लागल निगेटिव्ह लेस दॅन झिरो लेस दॅन आहे म्हणून निगेटिव्ह इंटरवल निगेटिव्ह इंटरवल निगेटिव्ह इंटरवल लक्षात आला मागच्या उदाहरणात पॉझिटिव्ह इंटरवल घेतले कारण ग्रेटर दॅन झिरो होतं बरोबर ना सांगा मग आता कोणाच्या दरम्यान राहील व्हॅल्यू आपण पाहू निगेटिव्ह इंटरवल म्हणजे लक्षात येऊन तुमचा हा इंटरवल झाला याच्या व्हॅल्यू इथे याच्या दरम्यान दॅट इज एक्स बिटवीन मायनस वन टू टू एक्स बिटवीन मायनस वन टू टू लहान पेक्षा मोठी आणि मोठ्यापेक्षा लहान असं म्हणजे त्याच्या दरम्यान मग आता सॉल्व करू लेस दॅन झिरो आहे आता टेक्स्ट बुक मधली व्हॅल्यू लेस दॅन झिरो म्हटलं म्हणजे काय असते लेस दॅन झिरो जर असेल तर काय असते एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह केस वन केस वन आहे ना काय दिलं आहे एक्स मायनस टू एक्स प्लस वन लेस दॅन झिरो देअरफोर एक्स मायनस टू ग्रेटर दॅन झिरो अँड एक्स प्लस वन लेस दॅन झिरो कोणती निगेटिव्ह घेतली कोणती पॉझिटिव्ह घेतली हे पॉझिटिव्ह घेतली हे निगेटिव्ह घेतली केस टू मध्ये काय करायला लागल हे निगेटिव्ह घ्या हे पॉझिटिव्ह घ्या कारण पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह 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 गुणा करायला पाहिजे हे लेक्चर 22 मध्ये बरोबर समजून सांगितलं आहे एक्स ग्रेटर दॅन टू अँड एक्स लेस दॅन मायनस वन कोणतं येते आपल्या एक्स लाईन्स बिटवीन एक्स कोणापेक्षा एक्स हा मायनस वन लेस दॅन एक्स लेस दॅन टू म्हणजे एक्स मायनस वन पेक्षा कसा आहे ते मोठा एक्स लेस दॅन हे कॅन्सल हे राहील नाही हे बरोबर एक्स लेस दॅन मायनस वन एक्स ग्रेटर दॅन टू आता पाहू कोणतं घेतलं हे घेतलं एक्स काय पाहिजे आपले हे ग्रेटर दॅन घेतलं हे लेस दॅन घेतलं म्हणजे एक्स लेस दॅन मायनस वन पाहू आपण आता कोणतं सॉल्व करता घेतलं एक्स ग्रेटर दॅन टू एक्सची व्हॅल्यू दोनपेक्षा जास्त दोनपेक्षा जास्त म्हणजे तीन घेतले तीन मायनस टू म्हणजे वन आणि हे तीन अधिक चार चुकलं हे येत नाही कारण पॉझिटिव्ह येते गुणाकार आपल्याला पाहिजे निगेटिव्ह गुणाकार बरोबर ना मग आता एक्स लेस दॅन मायनस एक्सची व्हॅल्यू मायनस वन पेक्षा लहान म्हणजे मायनस टू घेऊन बघू मायनस टू मायनस वन पेक्षा लहान मायनस टू न मायनस टू मायनस फोर मल्टिप्लाइड बाय मायनस टू प्लस वन मायनस वन मायनस टू मायनस टू न मायनस टू मायनस फोर आणि मायनस टू प्लस वन म्हणजे निगेटिव्ह येते का निगेटिव्ह ही पॉझिटिव्ह येते दॅट इज इक्वल टू प्लस फोर लेस दॅन झिरो नाही न
नॉट लेस दॅन 0 पॉझिटिव्ह झालं बरोबर आहे ना म्हणजे याचा अर्थ याच्यातली कोणतीच व्हॅल्यू येत नाही तिथेही पहा इथे आता एक्स कोणापेक्षा मोठा पाहिजे मायनस वन याचं मीनिंग आहे एक्स ग्रेटर दॅन मायनस वन आणि एक्स लेस दॅन टू असं मीनिंग होते याचं मग एक्स ग्रेटर दॅन मायनस वन आहे का इथं नाही आहे लेस दॅन म्हणजे इट इज नॉट पॉसिबल असं लिहायचं दोन्ही व्हॅल्यू सॅटिस्फाय होत नाही इट इज नॉट पॉझिटिव्ह लक्षात आलं काय पहा पॉसिबल काय केलं मी एक्सची व्हॅल्यू घेतली दोन पेक्षा जास्त याच्यावरून तर आन्सर आला आपला असं असंच आन्सर आलं पाहिजे एक्स दोन पेक्षा जास्त एक्सची व्हॅल्यू म्हणजे तीन है ना तीन व्हॅल्यू टाकली तीन मायनस टू किती येते वन झाला बरोबर वन मल्टिप्लाय पहा तीन अधिक एक चार याचा गुणाकार चार याचा पॉझिटिव्ह होणार त्या गुणाकार पॉझिटिव्ह येते ना पॉझिटिव्ह म्हणजे ग्रेटर दॅन झिरो आपल्याला काय पाहिजे निगेटिव्ह म्हणजे हे पॉसिबल नाही आता हे पाहू एक्स कसा घ्यायचा लेस दॅन मायनस वन सांगा मायनस वन पेक्षा लहान कोणती संख्या आहे मायनस टू समजा मायनस टू मायनस थ्री मायनस वन कोणती व्हॅल्यू घ्या मायनस टू घेऊन घेऊ याची व्हॅल्यू टाकायच्या पहिल्याच्या मायनस टू मायनस टू मायनस टू प्लस वन काय येते पहा मायनस टू मायनस फोर मायनस वन गुणाकार प्लस वन ग्रेटर दॅन झिरो आपल्याला काय पाहिजे लेस दॅन झिरो पॉझिटिव्ह मिळालं लेस दॅन झिरो पाहिजे म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल नाही म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या केस मधल्या दोन्ही व्हॅल्यू पॉसिबल आहे केस टू सॉरी एक्स मायनस टू एक्स प्लस वन लेस दॅन झिरो डायरेक्ट केसच लिहिली आहे हेच लिहिलं चालते आता काय घेतलं होतं हे पॉझिटिव्ह घेतली हे निगेटिव्ह घेतली आता हे निगेटिव्ह घेऊ एक्स मायनस टू लेस दॅन झिरो अँड एक्स प्लस वन ग्रेटर दॅन झिरो सॉल्व्ह करा दॅट इज एक्स मायनस लेस दॅन टू अँड एक्स ग्रेटर दॅन मायनस वन हे पॉसिबल आहे एक्सची व्हॅल्यू मायनस वन पेक्षा जास्त आणि एक्सची व्हॅल्यू दोन पेक्षा कमी मायनस वन पेक्षा जास्त हे कसं लिहा देअर फोर मायनस वन लेस दॅन एक्स लेस दॅन पहा लेस दॅन आलं त्याचं लेस दॅन आलं का असं इथे आन्सर ऑर मध्ये येत नाही दस एक्स बिलॉंग्स टू दस देअर फोर गिव्हन फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग डिक्रीजिंग वेअर फॉर एक्स बिलॉंग्स टू हे कसं लिहायचं आता ब्रॅकेट मध्ये इक्वल टू नाही आहे तुम्ही कमी मायनस वन त्याच्या मनातल्या सर्व व्हॅल्यू करता हे फंक्शन कसं राहील डिक्रीजिंग राहील त्याच्यानंतरचं दुसरं प्रॉब्लेम मी करून देईल तिसरा प्रॉब्लेमही तुम्हाला करायचा आहे क्वेश्चन नंबर थ्री मधलं मी लिहून देतो त्याचा आन्सरही लिहून देतो समजला इन्क्रीजिंग मध्ये ऑर मध्ये येते मोठ्या व्हॅल्यू पेक्षा मोठी लहान व्हॅल्यू पेक्षा लहान डिक्रीजिंग मध्ये काय होते लहान आणि मोठ्या व्हॅल्यूच्या दरम्यान व्हॅल्यू येते बरोबर आहे ग्रेटर दॅन डिक्रीजिंग नाही लेस दॅन आलं होतं म्हणजे लेस दॅन आलं होतं दोघांच्या मध्ये आणि ग्रेटर दॅन आलं होतं ऑर मध्ये येते लहान पेक्षा लहान मोठी पेक्षा मोठी व्हॅल्यू समजलं नाही तर नंबर लाईन काढली तुम्ही ते समजून घ्या बरोबर तिसरा प्रॉब्लेम करून पाहतो तिसरा क्वेश्चन थ्री मधलं तिसरं फॉर द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर व्हिच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग त्याचं मी पहिलं करून दिलं आहे आता तिसरं करा तिसरं तुम्ही करून पहा एक्स क्यूब मायनस नाईन एक्स स्क्वेअर प्लस 24 एक्स प्लस स्क्वेअर एक्स क्यूब मायनस नाईन एक्स स्क्वेअर प्लस 24 एक्स प्लस 12 आन्सर येते याचं आन्सर लिहून दे तुम्ही 2.4 मधलं क्वेश्चन नंबर तिसऱ्यातलं तिसरं 2.4 हे 2.3 मधलं
क्वेश्चन 3 मधला तीसरा प्रॉब्लेम सॉल्व करून पाहायचा आहे. आंसर इथे x बिलोंग्स टू 2 4 म्हणजे 2 लेस देन x लेस देन 4 कारण लेस देन इथे याच्यामध्ये सर्व म्हणून तसा करायचा. हे कंप्लीट झाला आपला. याच्या पुढचा याच्या पुढच्या पार्ट मध्ये पाहू.